नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक नुकतीच अपडेट जी आहे ती पब्लिश झालेली आहे आणि हे अपडेट जी आहे ती आपल्या बी एड सामाजिक परीक्षा जी आहेत किंवा कॅप राऊंड जी आहे ते त्याच्याशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक दिवसापासून आपण कॅप राऊंडच्या संदर्भातली माहिती पाहत होतो आणि कॅप राऊंड नक्की कधी लागणार आहे प्रवेश कधी होणार आहे या संदर्भातली माहिती देणारा हा व्हिडिओ आहे मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण बीएडच्या कॅपराउंडच्या संदर्भातली अपडेट जी आहे ती तुम्हाला याच चॅनलवर उपलब्ध करून मिळतील विद्यार्थी मित्रांनो राज्य सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी महाराष्ट्र राज्य मुंबई जी आहे त्यांच्याकडून ही जी आहे ती माहिती पब्लिश झालेली आहे आता ही माहिती पब्लिश झालेली आहे एक जाहीर प्रकटन जे जा आहे ते जाहीर प्रकटन हे या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे यामध्ये स्पष्टपणे एक गोष्ट नमूद केलेली आहे ती अशी आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे रनिंगमध्ये आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती यामध्ये आहे तेवीस चोवीस साठी राज्य सामिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इथं प्रवेशासाठी याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमचं जे काही कॅप राऊंड आहे त्या कॅप राऊंडच्या संदर्भातली ही माहिती आहे राबवण्यात येणार आहे सदर प्रवेश प्र प्रक्रियेकरिता उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी ऑनलाईन नोंदी म्हणजे काय की आपल्याला कॅप भरताना आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि त्या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला आपले डॉक्युमेंट असतील प्रोफाईल असतील वेगवेगळे माहिती असतील सब्जेक्ट असेल त्या त्या अनुषंगाने येणारी माहिती असेल किंवा रिझर्वेशनसाठी जर आपण क्लेम करत असो तर त्या क्लेमच्या संदर्भातले असणारे सगळे डॉक्युमेंट असो हे सर्व या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे ही माहिती द्यायची आहे अनेक विद्यार्थ्यांना मी या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे की कॅपराउंड लागण्या अगोदर आता तुम्ही काय करा की सगळे डॉक्युमेंट जे आहे ते तुमच्या जवळ तयार करून ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला वेळेस कोणताही प्रकारचा अडचण येणार नाही किंवा कोणतीही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी निर्माण होणार नाही आता आ, MBA, MMS, या ठिकाणी अभ्यासक्रमाचे नाव दिलेले आहे सर्वप्रथम एमबीए एम एम एस यासारखी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी जी आहे ती पंधरा पा सहा पासून त्या ठिकाणी सुरू झालेली आहे या ठिकाणी एम सी एचं दिलेलं आहे विधी पाच वर्षाचं जे आहे ते सुद्धा दिलेलं अर्था आहे अर्थात पंधरा सहा दोन हजार तेवीसला याची जी आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आता जे चार वर्षाचं चा बी एड आहे बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड तर याचीसुद्धा संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होणार आहे तीसुद्धा पंधरा सहा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आता आपण जे नेहमी ज्या गोष्टींचा विचार करतो काही विद्यार्थ्यांना बी ए एम एड बी एड आणि एम एड एकत्रित हवी आहे त्यांचे सुद्धा पंधरा तारखेला या ठिकाणी सुरू होत आहे त्यानंतर कृषी शिक्षण असेल त्यानंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी असेल त्यानंतर प्रथम वर्ष फार्मसी असेल त्यानंतर यम फार्मसी असेल त्यानंतर बी एच एम एच टी सी असेल बी प्लॅनिंग असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं बारा नंबरवर जे दिलेलं आहे ज्या अनुषंगाने आपण अनेकदा अनेक व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स केलेले आहेत की कर सर कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे त्यानंतर कॉलेज प्रक्रिया जी आहेत प्रवेशाची ती कधी सुरू होणार आहे तर यामध्ये बी ए बी एड आणि ई एल सी टी आता बी ए बी एड ई एल सी टी जी आहे ती कधी सुरू होणार आहे ती सुद्धा सोळा तारखेला सुरू होणार आहे आता सोळा तारखेला सुरू झाल्यानंतर सगळ्यात आपली एक अगोदरची जी ऍक्शन असणार आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन करणं आता रजिस्ट्रेशन करणं किंवा कॅप राऊंड भरणं ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी आपल्याला अनेक डॉक्युमेंट्स आणि माहिती आपल्याला जवळ घेऊन बसावं लागणार आहे आता हे हे सुद्धा संकेतस्थळावर आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे जर एड कॅप तेवीस डॉट महा सी टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर रेजिस्ट्रेशन सगळ्यात अगोदर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी वाचावी लागणार आहे काळजीपूर्वक आणि माहिती वाचल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी पूर्ण होईल अगोदर जे काही लॉग इन आयडी e त्या ठिकाणी प्रिपेअर करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये प्रवेश मिळणार आहे आता प्रवेश मिळाल्यानंतर राऊंड कसं भरावं त्यानंतर कॅप जी प्रोसेस आहे ती रजिस्ट्रेशन कशी करावी या संदर्भातले अनेक व्हिडिओ जे आहे ते मागच्या वर्षापासून सुद्धा याच चॅनलवर कला भारतीय आर्ट ऑफ टीचिंगच्या चॅनलवर या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे अशा काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर सोळा तारीख तर लांब आहे त्यापूर्वी आपण अर्ज कसं करावं किंवा अर्जातली माहिती कोणती आहे ती कशी भरावी ही जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कला भारती आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवर जा युट्यूबवर जा आणि त्या ठिकाणी कॅप हाऊ टू फील द कॅप कॅप राऊंड कसं भरावं आणि डॅश करून कला भारती हा शब्द जरी टाईप केला तर त्या अनुषंगाने काही व्हिडिओज तुमच्या समोर येतील कारण कॅप राऊंड कसा भरावा या संदर्भात मी दोन व्हिडिओ तयार केलेले आहे अगोदरचा व्हिडिओ पाहिल्यानंतरच दुसरा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी समजेल त्यानंतर एम एड आहे ची सुद्धा सोळा तारखेलाच या ठिकाणी सुरू होणार आहे त्यानंतर बी डिझायनिंग आहे जर पाहिलं आपण तर विधी तीन वर्षाचं अर्थात लॉचं जे आहे ते अठरा सहाला सुरू होणार आहे त्यानंतर एम पी एड आहे बी पी एड आहे एम आर्च आहे आणि बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स आहे एम प्लॅनिंग आहे बी एस सी नर्सिंग आहे आता हे सगळे प्रोफेशनल कोर्सेस जे आहे ते या ठिकाणी दिलेले आहे आणि त्या त्या अनुषंगाने अर्थात आपले बी एडचं जे आहे एल सी टीचं जे आहे ते सोळा सहा दोन हजार तेवीस रोजी हे सुरू होणार आहे आता एक यामध्ये जी गोष्ट या ठिकाणी नमूद केलेली आहे ती सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे सदर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या निहाय ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे याची सर्व संबंधित विद्यार्थी पालक यांनी कृपया नोंद घ्यायची याचा अर्थ असा आहे की या संकेतस्थळावर तुम्हाला सगळ्यात अगोदर माहिती पुस्तिका जी आहे तिथं तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्याचे नियम काय आहे किंवा आपल्याकडे जर वेळ असेल तर त्या अनुषंगांची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतात मात्र आजची जी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट अशी आहे की कॅप राऊंडची माहिती जी आहे किंवा कॅपराउंड जे सुरू होणार आहे तर त्याचा या ठिकाणी दिनांक दिलेला आहे आणि त्या त्या प्रोफेशनल कोर्सनुसार आपल्याला आपला आपला जो कॅप राऊंड जो आहे किंवा रजिस्ट्रेशन जे आहे ते प्रवेशासाठी भरण्यात येणार आहे आता एक गोष्ट विचार करा विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुम्हाला कॉलेज या ठिकाणी मिळणार नाही कारण रजिस्ट्रेशन करूनच आपल्याला प्रेफरन्स दे आहे ते त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि त्या त्या अनुषंगाने पुढची प्रक्रिया पार करावी लागते तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत थो होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेटसह मी तुमच्या समोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत